27वं आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव यंदा नाशिकमध्ये होत आहे आणि त्याची जय्यत तयारी नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे. नाशिकच्या तपोवनामध्ये मोदी ग्राउंडवर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहे आणि नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी या ठिकाणी येत आहे. काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी आणि यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी. या ठिकाणी मुस्लिम मुली देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. कुठून आलेले आहे ते? किधर से आहे आप? नाशिक यूज नॅशनल सिनियर कॉलेजचे आहे. हम 27th नॅशनल यूथ फेस्टिवल सेलिब्रेट करने के लिए और हमारे प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी से मिलने के लिए. ये हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि हमें उनके दर्शन हो गए आज और उनसे कुछ बातें सीखने के लिए मिलेगी. और हमारी इतनी रिक्वेस्ट है कि हमारी जो गर्ल्स की सेफ्टी के लिए हमें फ्री एजुकेशन मिले. नाही, पण तुम्ही आता बुरखा घालून आलेले आहे ना, काल ब्लॅक काळ्या रंगाचा, आतमध्ये परवानगी नाही आहे, मग बाहेर सगळं काढावं लागेल. तसं काही नाही, आम्हाला काही धर्म वगैरेचं काहीच नाही आहे. आम्ही आता इथे आमचे प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीशी भेटायला आले आहे. आम्हाला तसं काहीच नाही, बुरखा वगैरे आम्ही सेट आहे. एकूणच आपण बघू शकतोय अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दाखल झालेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी, यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. आणि मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुण तरुणी या ठिकाणी दाखल होत आहे. हळूहळू सभास्थळी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा होत आहे आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहे आणि विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहे. तब्रेज शेख, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.